नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं मराठी योग्या चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे व या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू रोहित पवार यांना कर्जत जामखेड येथून उमेदवारी घोषित केलेली आहे. त्यामुळे कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये आता राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. मित्रांनो, या राम शिंदे विरुद्ध रोहित पवार या सामन्यामध्ये नेमकं कोण विजय होईल आणि कोणाला गुलाल लागेल हे आपण आज काही मुद्द्याच्या आधारे विश्लेषित करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून आमच्या नवनवीन अपडेटसाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोहित पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रोहित पवार यांची आता थेट टक्कर राम शिंदे यांच्याशी लागणार असून हा सामना अत्यंत चुरशीचा होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. मित्रांनो, राम शिंदे व रोहित पवार यांची तुलना करता या दोन्हीपैकी नेमका कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो याचं आपण थोडंसं विश्लेषण केलेलं आहे. मित्रांनो, राम शिंदे हे भारतीय जनता पक्षाकडून इथून निवडून आलेले आहेत व सध्या ते महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण तथा राजशिष्टाचार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. समाजकार्यामध्ये राम शिंदे हे नेहमी अग्रेसर असतात. त्याचप्रमाणे राम शिंदे हे गरीब कुटुंबातून आलेले असल्यामुळे त्यांची नाळ जनसामान्यांशी जोडलेली आहे. तसेच गोरगरिबांचा त्यांना भरपूर प्रमाणात पाठिंबा असल्याचं सर्वेक्षणानुसार आपल्याला समजतं आहे. मित्रांनो, राम शिंदे यांनी निवडून आल्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये भरपूर प्रमाणात विकास कामं केल्याचं त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्याचप्रमाणे रोहित पवार हे जरी नवीन उमेदवार असले तरी रोहित पवार हे शरद पवार यांच्या घरातून येत असल्यामुळे त्यांच्यावर नक्कीच पवारसाहेबांचे संस्कार झालेले असतील. तसेच पवारसाहेबांनी त्यांना निवडणुकीत उतरण्याच्या आधीच काही राजकीय धडेही देऊन ठेवलेले असतीलच. त्याचप्रमाणे मित्रांनो, शरद पवारांचे नातू ही निवडणूक लढवणार असल्यामुळे राष्ट्रवादीची अख्खी ताकद रोहित पवार यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, एकीकडे राम शिंदे तर दुसरीकडे रोहित पवार असा चुरशीचा सामना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. या सामन्यामध्ये कोण विजयी होईल व विजयी होऊन कोणाला गुलाल लागेल हे तुम्ही आम्हाला आमच्या प्रतिक्रियामध्ये जरूर कळवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.